शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर। महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणाऱ्या आपण बघतो एका पाठीमागे एक WD तयार होतो आहे आणि त्याच वेळेस आपण पूर्व भारताकडे देखील कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याचं बघतो। ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान झारखंड आणि छत्तीसगडवर त्याचा परिणाम आहे। विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी गारपीट वादळी स्वरूपात पडताना आपण बघतो आहोत। आपण आत्तापर्यंतच्या आपल्या अंदाजामध्ये पूर भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती आणि आजही त्या ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बऱ्याच भागात तयार झालं होतं। सध्या पूर्व भारतात पडत असलेल्या किंवा मध्य भारतावर असलेला पावसाचा प्रभाव हा सर्वप्रथम GFS मॉडेलने दाखवला होता आणि तो अंदाज GFSचा बरोबर ठरलेला आहे। आज विदर्भाच्या काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही। हे संपूर्ण वातावरण आता उद्या पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे। आपण बघतो 21 तारखेला हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता असून नवीन WD येण्याची शक्यता आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण संध्याकाळचा अंदाज हा केवळ 3 दिवसाचा देतो। हलका उत्तर भारतात 22 तारखेला WD असेल, पूर्व भारतात दक्षिण भारतामध्ये म्हणजे तिन्ही भारताच्या टोकांवर पावसाळी परिस्थिती असणार आहे। मध्य भारतामध्ये वातावरण कमी होईल। स्कायमेटने देखील उद्या केवळ गडचिरोली किंवा गोंदिया जिल्ह्यात थोडा प्रभाव दाखवलेला आहे, मात्र हा प्रभाव आता पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे। आपण बघतो की 21 तारखेला बंगालच्या उपसागरात थोडं वातावरण तयार होईल, परंतु भारतावरील याचा प्रभाव कमी होणार आहे। स्कायमेटच्या अंदाजानुसार तर पूर्व भारतातील, उत्तर भारतातील किंवा दक्षिण भारतातील पावसाचं वातावरण कमजोर होताना दाखवलेलं आहे, परंतु हलकी पावसाळी परिस्थिती या ठिकाणी 22 तारखेला असणार आहे। SMWF AIFS मॉडेलनुसार विदर्भातील वातावरणाचा प्रभाव उद्या संपण्याची शक्यता आहे। थोडा गडचिरोलीच्या भागात थोडं पावसाळ्यातून राहू शकतं। या मॉडेलने 21 तारखेला हे वातावरण पूर्व भारतात सरकून जाईल असं दाखवलं आहे। त्याचवेळी श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि त्यामुळे विशाखापट्टणमपासून तर अगदी श्रीलंकेपर्यंत आणि केरळपासून जवळपास संपूर्ण कर्नाटकच्या किनारपट्टी भागात देखील पावसाचं वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे। या मॉडेलने अजून 22 तारखेला श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कमी दाबामुळे केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकचा किनारपट्टी भाग या ठिकाणी पावसाळी परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला आहे। सिंधुदुर्गच्या दक्षिणी भागातही याचा प्रभाव राहू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे। या मॉडेलचा अंदाज आपण 1 दिवस पुढे सरकवला तर आपल्याला स्पष्टपणे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला केरळ आणि श्रीलंकेच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसतंय। आपण या मॉडेलनुसार बघतो नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, वर्धा या भागात पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती अजून आहे आणि दिवसभरही होती। आपण महाराष्ट्रातील हवेचा दाब जर या 3 दिवसामध्ये बघितला तर अधूनमधून थोडे 1012 किंवा 1010 हेक्टापास्कलपर्यंत हे वातावरण तयार होत आहे, परंतु यातून आता फारशी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही। 22 तारखेपर्यंतचा आपण अंदाज बघतो आहोत, त्यामुळे आता हळूहळू विदर्भातील पावसाचं प्रमाणही कमी होत जाणार आहे। या 3 दिवसात तरी फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज नाही। आपण बघतो पुढील 3 दिवसामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती अजूनही मॉडेलने दाखवली आहे। समोर आपण बघतो आहोत की गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये अजूनही पावसास अनुकूल वातावरण आहे। आज रात्री देखील ते असण्याची शक्यता आहे। उद्या मात्र 20 तारखेपासून हे वातावरण कमजोर होत जाण्याची शक्यता आहे। 21 तारखेपासून विदर्भातील पाऊस उघडणार आहे, त्यामुळे फारसं पावसाळी वातावरण विदर्भात लगेचच तयार होईल असा कुठलाही अंदाज नाही।
म्हणजे आपण 22 तारखेपर्यंत पुढील 3 दिवस जरी अंदाज बघितला तर लगेचच पावसाळी परिस्थिती तयार होणार नाही. उद्या पहाटे 5 वाजता नागपूरला किमान तापमान 18 अंश सेल्शियस असणार आहे, तर तेच सोलापूरला 24 अंश सेल्शियस राहण्याची शक्यता आहे. नुकताच WD आणि विदर्भातील गारपीट, ज्यामुळे पुन्हा एकदा तापमान घसरलं आहे. सोलापूरला पुन्हा एकदा 37 अंश सेल्शियसवर तापमान उद्या दुपारी असणार आहे. 21 तारखेला त्यामध्ये अजून घट होऊन ते 36 अंश सेल्शियसवर येऊ शकतं. मात्र पुन्हा एकदा तापमान वाढतंय 22 तारखेला. जळगावला 38 अंश, नांदेडला 38 अंश, इतरत्र अनेक ठिकाणी 37 अंश सेल्शियस तापमान वाढण्याची शक्यता आहे. आपण जर बघितलं तर जवळपास 28 तारखेपर्यंत पुढे प्रत्येक दिवशी तापमान वाढून ते 39 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एकूणच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.